जळगाव जिल्ह्यातील सुनील पाटील नामक शेतकऱ्याचा सोयाबीनचा माल परस्पर विक्री करून फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यावर देखील अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। वंदना सुनील पाटील आणि सुनील पाटील यांनी गृहराज्यमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रारही दिली आहे। दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी तसंच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली जाते। घरी बसलेले आहेत म्हणजे लहान लहान मुलं आहेत, शेतकरी लोक आता खराब खराब घाणघाण शिव्या देतात, मग जवान जवान मुली घरामध्ये अक्षरशः त्याला बाहेर गावी पटावं लागतं, म्हणजे काहीच राहिलं नाही। आमचे दोनदा दोन घर झाले, बंद पडलंय, हे घरी बसले आम्ही असंच भटकताय, इथे तिथे तिथे न्याय मिळेल, तिथे न्याय मिळेल, पण कुठेच न्याय मिळत नाही। एवढं पॉवरफुल माणूस तिच्या मागे एवढं कोण आहे, मोटारी मागे एवढं कोण पाठबळ आहे त्यांना, की आमची म्हणजे कोणी साधी चौकशी करत नाही, भाऊ तुला काय तकलीफ आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या काही सोल्व करत नाही कोण, असंच आम्ही भटकत राहतो। दोन घरी झाले, आत्मदयनी केलं, उपोषणही केलं, काहीच कुठूनच आम्हाला असं नाही की हां आम्हाला कुठून घरी सहायता भेटली आहे, असंच भटकत राहतो।